मेट्रो तीन आरे कारण आर सी एल न सर्वोच्च न्यायालयामध्ये परवानगी मागितलेली आहे एम हा मोठा युटर्न मानला जातोय आणि या संदर्भात महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर मेट्रो तीन कारशेडच्या कामाला सुरुवात झाली होती तेव्हा पर्यावरण वाद्यांकडून झाडं तोडली जात असल्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती दरम्यान आरे परिसरामध्ये एबीपी माझा ग्राउंड चेक केला असता संपूर्ण परिसरातील जमिनीचं सपाटीकरण पूर्ण झालंय सोबतच इमारतींच्या कामाला देखील सुरुवात झाल्याचं दिसतंय आणि या संदर्भात आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात एम एम आरे कारशेड मधले झाडं तोडण्यासाठी पुन्हा एकदा परवानगी मागितलेली आहे एक मोठा युटन जो आहे तो हा एम एम आर सी एलचा मानला जातो आहे मी सध्याला त्याच आरे कारशेड परिसरामध्ये आहे आणि आपण सध्याला बघू शकता मोठ्या प्रमाणात सध्याला कामं जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे एकूणच मोठ्या प्रमाणात जे छोटी गवतं होती झाडं होती बुशेस होती ती देखील आपल्याला संपूर्णपणे साफ करण्यात आल्याचं इथं बघायला मिळत आहे एकूणच जर का बघायचं तर एम एम आर सी एलनं जे सात ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये आपलं म्हणणं मांडलं होतं ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की गरजेनुसार आवश्यक असलेली झाडच तोडल्या गेलेली आहेत यानंतर आम्हाला तशी काही गरज जी आहे ती भासणार नाही आहे मात्र आता मेट्रो तीन आरे कारशेड परिसरात पुन्हा एकदा चौऱ्याऐंशी झाडं कापण्यासाठी त्यांनी परवानगी मागितली आहे जो एक मोठा युटन मानला जातो आहे प्रामुख्यानं जर का बघायचं तर आरे मेट्रो कारशेड बांधकामासाठी तेहतीस हेक्टरचा संपूर्ण भूखंड जो आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे आणि हे संपूर्ण जो हा मेट्रो प्रकल्प आहे तो जून दोन हजार चोवीसपर्यंत सुरू करण्याचं नियोजन एम एम आर सी एलचं आहे मात्र त्या अगोदर जर का बघायचं तर मोठ्या प्रमाणात मागील तीन ते साडेतीन महिन्यामध्ये काम संपूर्णपणे इथं हाती घेण्यात आलेलं होतं आणि संपूर्णपणे आता हे काम जे आहे ते आपल्याला पूर्ण झाल्याचं दिसत आहे मात्र अजून देखील इथली झाडं जी आहेत ती तोडण्याची परवानगी मागितलेली आहे आणि त्यामुळेच एम एम आर सी एलनं ही घेतलेली दुटप्पी भूमिका असल्याचं मत देखील पर्यावरणवाद्यांकडनं व्यक्त करण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन प्रशांत बानेसह अभिषेक मोठाळ एबीपी माझा आरे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट